इयत्ता 10वी इयत्ता 12वी आधीच्या वर्षाचे ही गुण नवीन शैक्षणिक धोरणात असे असणार आहे बदल। नवीन शैक्षणिक धोरणात पदवी अभ्यासक्रमात देखील होणार आहे महत्त्वाचे बदल। इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या वार्षिक परीक्षेच्या मिळालेल्या गुणांमध्ये आता आधीच्या वर्षाचे गुण मिळवले जाणार आहेत। तसेच CBSE सारख्या केंद्रीय मंडळाच्या परीक्षा पद्धतीत समन्वय साधून 12वीची परीक्षा दोन वेळा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे। त्यासाठी राज्यात नवीन शिक्षण धोरणाचा अनुसरून राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम मसुदा हा सरकारने तयार केलेला आहे। या मसुद्यात अनेक प्रकारच्या नवीन शिफारसी करण्यात आल्या आहेत, त्यानुसार नवीन मूल्यांकन पद्धती विकसित केल्या जाणार आहेत। तर पदवीच्या अभ्यासक्रमातही आमूलाग्र बदल केले जाणार असून नवीन त्यामध्ये श्रेयांक पद्धतीत विद्यार्थ्यांना विषय निवडण्याची मुभा मिळणार आहे। या नव्या शिफारशींमध्ये देशभरात वर्ष 2023-24 दहावी 12वीच्या परीक्षेपासून CBSE मंडळाच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीत बदल केले जाणार आहेत। या क्षमतेवर आधारित प्रश्न विचारण्यात येतील। प्रश्नपत्रिकेतील लघुत्तर, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचे महत्त्वही कमी केले जाणार असून सुमारे 50% प्रश्नपत्रिका ही बहुपर्यायी प्रश्नांवर म्हणजे MCQ आधारित असणार आहे। दुसरीकडे राज्यातही 12वी परीक्षा मंडळाच्या परीक्षा या वर्णनात्मक व वैकल्पिक अशा दोन पद्धतीने होऊ शकतील। सरकार त्यावर येत्या काळात निर्णय घेईल। राज्यातील शिक्षण क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील जनतेकडून त्याच्यावर सूचना मागवण्यात येतील आणि मग त्यावर अंतिम निर्णय सरकार घेणार आहे। राज्यात तब्बल 17 वर्षांनी राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा प्रस्तुत करण्यात आलेला आहे। याविषयी नवीन शिफारसींनुसार प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, 10वीमध्ये एकूण प्रश्नांपैकी 50% प्रश्न बहुपर्यायी असतील म्हणजे MCQ असतील। एखाद्या घटनेवर किंवा इतर कोणत्याही समस्येवर आधारित प्रश्न विचारले जातील। वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भाग केवळ 20%, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न यंदा 30%पर्यंत कमी केले। दुसरीकडे 12वीमध्ये 40% प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील। एकात्मिक स्वरूपाचे व केस स्टडीवर आधारित प्रश्न विचारले जातील। लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रकारच्या प्रश्नांचे मागील वर्षाचे 50% प्रमाण यंदा 40%वर आणले आहेत। 9वी आणि 11वीतही बदल। येत्या शैक्षणिक वर्षात 10वी आणि 12वीबरोबरच CBSE मंडळाने 9वी आणि 11वीच्या परीक्षेतही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। 9वी आणि 11वीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार असून लघु आणि दीर्घोत्तरी प्रकारच्या प्रश्नांचे महत्त्व कमी करण्यात येणार आहे। लघु आणि दीर्घोत्तरी उत्तरांच्या एकत्रित प्रश्नांना 50 ऐवजी 40% गुण असतील असे CBSE मंडळाने म्हटले आहे। पदवी अभ्यासक्रमात होणार बदल। एखादा विद्यार्थी जो अभ्यासक्रम निवडेल त्यामध्ये 50% अभ्यासक्रम हा मुख्य विषय असेल। उर्वरित विषय 50% अभ्यासक्रम म्हणून शिकवले जातील। श्रेयांक पद्धतीमध्ये मेजर, मायनर, इलेक्टिव आदी विषय निवडण्याची मुभा मिळणार आहे। याविषयी बोलताना संचालक CBSE मंडळाचे जोसेफ इमॅन्युअल ही म्हणत आहे की 21व्या शतकातही आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता आणि वैचारिक क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे। त्यासाठीच परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आधारित मूल्यांकन लागू करण्यात येणार आहे। तसेच शरद गोसावी प्राथमिक शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। नवीन शैक्षणिक धोरणासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे, परंतु राज्यस्तरावरील राज्य शैक्षणिक आराखडा अजून जाहीर होणं बाकी आहे। यावेळी राज्यात 12वीच्या परीक्षा दोन वेळा घ्यायच्या किंवा त्यात कोणते बदल करायचे, मागील परीक्षांचे गुण किती द्यायचे हे ठरवले जाणार आहे। आपल्याकडे 10वी आणि 12वीच्या मुख्य आणि पुरवणी अशा दोन परीक्षा होतात, मात्र राज्य शैक्षणिक आराखडा तयार झाल्यानंतर यावर विषय संरचना बदलणे तसेच विद्यार्थ्यांना विविध विषय निवडण्याची मुभा धोरणात असल्याने त्यासाठी आम्हाला अनेक विषयांचे गट करावे लागतील। त्यासाठी राज्य शैक्षणिक आराखडा जाहीर झाल्यानंतर हे बदल निश्चित करून धोरण ठरविले जाईल।
असे देखील त्या ठिकाणी सांगण्यात आले. तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात शिफारस 10वी 12वी साठी सत्र परीक्षा, 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे स्तोम कमी करण्याच्या शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुद्यात करण्यात आल्यानंतर आता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यात परीक्षांचे नवे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. 10वी आणि 12वी या महत्त्वाच्या टप्प्यांवरील मूल्यमापन हे फक्त वार्षिक परीक्षेच्या आधारे न करता सत्र पद्धती लागू करावी, तसेच 12वीच्या अंतिम निकालात 11वीचे गुण विचारात घेण्यात यावेत अशी शिफारस आराखड्यात करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचा अंतरिम मसुदा गुरुवारी जाहीर केला. यामध्ये अभ्यासक्रमांतील बदलांबरोबरच अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धतीतही बदलांचाही समावेश करण्यात आला आहे. 10वी म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा आणि 12वी म्हणजे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा या दोन टप्प्यावर पुढील प्रवेश, विद्याशाखेची निवड अशा अनेक बाबी अवलंबून आहे. त्यामुळे या परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह CBSE विविध राज्य मंडळांमध्ये 10वी आणि 12वीची परीक्षा वर्षाअखेरीस घेण्यात येते आणि त्या एकाच परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीनुसार अंतिम निकाल जाहीर करण्यात येतो. नव्या शैक्षणिक धोरणानुसार करण्यात आलेल्या अभ्यासक्रम आराखड्यात या परीक्षा पद्धतीत बदल सुचवण्यात आला आहे. 9वी ते 12वी असा एकत्रित शैक्षणिक टप्पा विचारात घेण्यात येणार आहे. बदल कधीपासून असा देखील प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे. तर यामध्ये अभ्यासक्रम आराखड्याचा अंतरिम मसुदा जाहीर करण्यात आला आहे. इस्रोचे प्रमुख K. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासक्रम आराखडा समिती नेमण्यात आली होती. या समितीने जाहीर केलेल्या या आराखड्यावर सूचना शिफारसी मागवण्यात आल्या आहेत. आलेल्या सूचनांचा विचार करून आनुषांगिक बदल करून अंतिम आराखडा जाहीर करण्यात येईल. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2024 पासून बदल लागू करण्याचे नियोजन आहे.